यावरच अधिक बोलण्यासाठी रामदास कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कदम साहेब, आपण पाहतोय निलेश राणे आणि भास्कर जाधव यांचे समर्थक आक्रमक झाले, दोघांमध्ये राडा झालेला आहे. निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे. कोकणामध्ये अशी परिस्थिती का उद्भवते? मला वाटतं भास्कर जाधव हा जो माणूस आहे ना, हा बिनडोक माणूस आहे. बिनडोक याला कोकण मध्ये 12 महिने हा शिमगा त्या ठिकाणी साजरा करीत असतो असताना आपण पाहतोय. हा सुसंस्कृत माणूस अजिबात नाहीये. यांचा आता ठाकरे गट जवळजवळ आता संपत आला आहे. आता काही लोक आमदार आणखी पुन्हा येत आहेत आमच्याकडे शिवसेनेमध्ये, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरती स्वास ठेवून यांच्या पायाखालची वासू वाजवत घसरलेली आहे. आणि त्याच्यामुळं आता ही कोकणाची संस्कृती बोडवण्याचं काम ह्या भास्करकरांना सातत्यानं होत आहे. भास्कर उदय जाधव उदय सावंतवाला शिव्या घालणार, भास्कर नारायणला शिव्या घालणार, भास्कर रामदास सदनला शिव्या घालणार, भास्कर त्या महानच्या आमदाराला शिव्या घालणार, कालपर्यंत त्या गीतेला शिव्या घालून घालून थकला, आता त्याच्या घरात गळा घालून बसला आहे. भास्कर हा बिंदक माणूस आहे. याला संस्कृती काही नाही, याला विकासाचं काही पडलेलं नाही, काही पडलं नाही विकासाचं. कदमजी, नुकतंच आमचं वैभव नाईक यांच्याशी देखील बोलणं झालं आणि त्यांनी म्हटलंय की हा तुमच्याकडूनच आधीपासून कट रचला गेला होता राणेंकडून. राणे तुम्हाला माहिती आहे, राणे अंगावर जाणार समोरात जाणार माणूस आहे. तो काय असा मागे गांडूसारखा हे करणार माणूस नाही आहे, कटकारसन करणार माणूस नाही आहे. पण भास्कर तर कुणालाच का जमत नाही, भास्कर तर कुणालाच का जमत नाही. आम्ही राजकारण करतोय, आम्ही कोकणामध्ये काम करतोय, आम्ही कोकणाचा विकास करतोय, आम्ही विकासाचं ध्येय आमच्या हातामध्ये घेतलंय, आम्ही कोकणाचा विकास स्वप्न बघतोय. फक्त हा गाडीबाज माणूस आहे बिल्डक माणूस भास्कर. आणि मी तुम्हाला बर ठीक आहे कदमजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर आपण पाहतोय दोन